SV मराठी सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, SV मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत। मित्र हो, तुकाराम महाराज म्हणतात, अरे पांडुरंगा, तू माझ्या हृदयात असताना तुला माझी दया का येत नाही? हे देवा, तू निष्ठुर असून गुणातीत आहेस। मी तुझ्यापुढे घसा फुटेपर्यंत रडलो तरी तू काही लक्ष दिले नाहीस। अद्यापही माझे मन विश्रांतीप्रत का जात नाही? इंद्रियांची विषयांकडे जी धाव आहे ती का थांबत नाही? तुकाराम महाराज म्हणतात, अरे पांडुरंगा, तू माझ्यावर एवढा का रागावला आहेस? अद्याप माझे पाप संपले नाही असे मला वाटते। गरिबांचा कायवारी, भक्त कल्पद्रुम, करुणासागर, कृपासागर अशा अनेक उपाधी विशेषणे तुझ्याविषयी जगतात प्रसिद्ध आहेत आणि तुम्हा जे शरण आले आहेत त्यांचे तुम्ही रक्षण करता, त्यांची बाजू घेता हे निश्चित आहे। 18 पुराणे तुमच्या कीर्तीची महती गातात, ती आम्हास अनुभवाने कळून आली आहे। तुम्हाला आपल्या दासांचे थोडे सुद्धा उणे सहन होत नाही, ते भक्तांचे कार्य करण्याकरताच तुम्ही विटेवर उभे राहिले आहात। आपल्या भक्तांचे संकट दूर करण्यासाठी तुमच्याकडे गदा, चक्र वगैरे अनंत आयुधे आहेत। भक्तांना ज्या अडचणी येतात त्या तुम्ही तेथे जाऊन सोडविता। तुकोबाराय म्हणतात, भक्तांच्या दृढ भक्तीने कार्य पूर्ण करण्याकरताच तुमचा अवतार आहे। तुमचे मोठेपण वर्णन करण्यास माझी वाणी समर्थ नाही। माझ्या वाणीद्वारा तुझ्या अंतिम स्वरूपापर्यंतचा योग्य असा विचार सांगता येणार नाही। मी तुझ्या चरणावर देह ठेवला आहे, याखेरीज तुमच्या चरणावरून काय ओवाळून टाकू? तुझी सेवा करावी पण सेवेस लागणारा प्रेम भाव माझ्या ठिकाणी नाही। माझा जीव तुम्हास अर्पण करावा तर तोही तुमचाच आहे। विचार करून पाहता तुम्हास अर्पण करण्यासारखे माझ्याजवळ माझे स्वतःचे असे काहीच नाही। तुकोबाराय मोठ्या भावपूर्ण अंतकरणाने म्हणतात, तुम्ही केलेले अनंत उपकार फेडण्याकरता आता माझ्याजवळ काहीच आधार नाही। देवा, या संसार जीवनात कोणतेही सुख नसले तरी चालेल, कारण मला या सुखाची जरुरी नाही। लोकांनी मान द्यावा अशी अपेक्षा नाही, पण लोक माझा मान केल्या वाचून राहत नाही, त्याला मी काय करू? देहास सुखोपचार केल्याने माझे शरीर पोलत आहे, गोड अन्न मला विषाप्रमाणे कडू वाटते। कोणी माझ्यावर स्तुतीसुमने उधळली तर ती मला ऐकवत नाहीत, त्यामुळे माझा जीव कासावीस होतो। हे पांडुरंगा, तुझ्या ठिकाणी मी प्राप्त होईन असे ज्ञान मला द्या। या आभासमय मृगजल संसारात गुंतवू नका। तुकोबाराय म्हणतात, देवा, माझे कल्याण करा म्हणजे संसार तापातून बाहेर काढा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू तुकाराम महाराजांचे पुढील विचार जाणून घेण्यासाठी। मित्रांनो, सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी SV मराठी सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।